स्टोरी बोधी सादर करत आहे बंपी सायकल। आज एक छान उन्हाळ्याचा दिवस आहे। मी सायकल तयार होत आहे। ती आपल्या आवडत्या चालीवर झुलतीये। ती अचानक कार काकांच्या दाराला जाऊन धडकते। आरामात मिस सायकल, मला ओरखडा येईल, मला कालच रंगवून झालंय। माफ करा कार काका, तुम्ही निळ्या रंगात खूपच चमकताय। कार काका स्वतःला निरखून पाहतात आणि हसतात। सकाळी सकाळी कुठे जाते मिस सायकल? कार काका, मी माझ्या लहान भावाला मोनो सायकलला भेटायला जाते। तो आई बाबांच्या सोबत राहतो। पण मिस सायकल, मोनो सायकल म्हणजे काय? मी कधी नाही पाहिलं। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का मोनो सायकल म्हणजे काय? कार काका, मोनो सायकल पण माझ्या सारखी सायकलच असते, फक्त त्याला एक चाक असत। कार काका डोळे मिचकवत हसतात। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की कार काकांना किती चाक आहेत ती? मिस सायकल मोजायला सुरुवात करते। मिस सायकल, आरामात पुन्हा मला धडकू नकोस। मला वाटत 3। कार काका तिच्यावर हसतात। मित्रांनो, मिस सायकल बरोबर आहे का? मित्रांनो, चला परत मोजूया। मिस सायकल त्यांच्या भोवती फिरून परत मोजायला सुरुवात करते। मित्रांनो, माझ्या सोबत मोजा। 1, 2। पलीकडे जाताना मिस सायकल परत एका ड्रमला धडकते आणि तिची घंटी वाजते। मिस सायकल, इकडे लक्ष दे आणि प्रत्येक वस्तू मध्ये धडकणं बंद कर। 3, 4। कार काका हॉर्न वाजवतात। मिस सायकल तिच्या घड्याळाकडे बघते। कार काका, कार काका, मला दुपारच्या जेवणा अगोदर घरी जायला हवं, नाहीतर आई बाबा रागवतील। मिस सायकल गॅरेजच्या दाराला जाऊन धडकते। मिस सायकल, किती वेळा तुला सांगायचं की घाई करू नको। माफ करा कार काका, मी आता नीट लक्ष देईन। नीट जा आणि कुणाला मध्ये धडकू नकोस। आणि तुझा भाऊ मोनो सायकल सोबत फोटो काढायला विसरू नकोस। हो, नक्की। अच्छा कार काका, अच्छा मित्रांनो, परत भेटूया नवीन गोष्टीसह। मिस सायकल आपल्या आवडत्या चालीवरती चालत राहते। कार काका आपले वायपर्स हलवतात।